share my feelings and experience in this lockdown. In the first week, I was happy because there was no school and no exams. But later on, I got bored and there was nothing to do. I am also a competitive player in horse riding and swimming. Due to Corona, my daily routine has totally stopped. Come, I will show you my daily routine. I do exercise in the morning and evening. While going outside and wash your hands with soap frequently. Stay home, stay safe. Bye. घनश्याम बोलतोय. आपला कर्फ्यू 21 तारखेला होता. त्यावेळी सकाळी 7 वाजेपासून 5 वाजेपर्यंत कोणीच बाहेर पडायचं नव्हते. तेव्हा 5 वाजता आम्ही टाळ्या वाजवल्या, झेंड्या वाजवल्या आणि खूप जल्लोष केला. मग काही दिवसांनी गुढीपाडवा आला तेव्हा आम्ही गुढीपाडव्याचा सण साजरी केला. मग आम्ही गुढी उभी केली आणि गुढीला वंदना केली की कोरोना लवकर जाऊ दे. दररोज आमची मम्मी नवीन नवीन रेसिपी बनवायची नाश्त्याला जेवायला. आम्ही लॉकडाऊन मध्ये केव्हा केव्हा उशिरा नाही तर लवकर उठायचो. मग आम्ही ब्रशला जायचो, आंघोळ करायचो. मग आम्ही फ्रेश होऊन कॅरम खेळायचो. मग कॅरम खेळल्यानंतर आम्ही अभ्यास करायचो. मग आम्ही इंडोर गेम्स खेळल्या घरात. आम्ही दुपारी झोपलो. संध्याकाळी आम्ही उठल्यानंतर आम्ही दिवे लावले, शुभम करोती म्हणलो, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशकायम दीपक ज्योती नमस्ते. दिव्या दिव्या दीपक कर कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार लावला देवा पाशी, उजेड पडला तुळशी पाशी. घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. मग आम्ही आय मिस यू माय ऑल फ्रेंड्स
and school and teachers. Wash your hands for 20 seconds after every hour. And stay home, stay safe. Tak tak tak. Ho, phudunga po tak nestu baba.